26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त रामटेकच्या नेहरू ग्राउंडवर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला असून उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी शाळा व महाविद्यालयातील NCC व स्काउट गाईड पथकाचे निरीक्षण केले. तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. प्रजासत्ताक दिनांच्या रामटेकच्या सर्व नगरवासियांना खूप खूप शुभेच्छा. सध्या संपूर्ण आपल्या देशामध्ये कोरोनाचा प्रचार प्रसार खूप मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचा कार्यक्रम देखील आपण खूप मर्यादित स्वरूपात घेतला. तरी देखील मी सर्वांना या दिवसाच्या शुभेच्छा देते आणि या महामारीपासून संरक्षण करण्यासाठी सर्वांनी जे कोविडचे नियम आहेत त्या नियमांचं पालन करावं असं सगळ्यांना आवाहन करतो. 72व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनाच्या सर्व रामटेकवासियांना तहसीलदारले रामटेक शुभेच्छा. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी जसं आपण कोरोनाची पहिली लाट दुसरी लाट पाहिली त्याप्रमाणे कोरोनाची दुसरी लाट पण आलेली आहे. जरी नागरिकांना जास्त त्रास होत नसत तरी पण नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणं आवश्यक आहे. सर्वांनी मास्क लावणे, सॅनिटायझर सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. कारण दुसऱ्या लाटेमध्येही असं झालं होतं, सुरुवातीला ती कमी प्रमाणात वाटली नंतर ती वाढली. त्यामुळे सर्व नागरिकांना तहसील कार्यालयामार्फत आवाहन करतो की सगळ्यांनी कोरोनाचे नियम पाळून आपलं केलं पाहिजे. सर्वांना आजच्या प्रजासत्ताक दिनांच्या खूप खूप शुभेच्छा.